आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार गद्रे प्रीमियम सी फूड प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय ना काही काही पदार्थ किंवा काही वस्तू त्या त्या काळात किंवा त्या त्या ठिकाणीच खायला आणि पाहायला फार छान वाटतात. आता एखादा हिरा असतो, हिरा तो कसा काचेच्या बंद कोंदणात छान वाटतो. कुठेही पडला तर हिरा पाहायला नाही आवडत आपल्याला. तसे फराळाचे पदार्थ हे दिवाळी दसऱ्यात खायला फार छान वाटतात, पण म्हणून काय ते आपण रोज करत नाही, आहे की नाही. मग आपण रोज काय करतो तर खाण्याच्या पदार्थात किंवा पद्धतीत थोडासा बदल करतो. चव छान लागते, वेगळं काहीतरी करून पाहिल्याचं समाधान मिळतं, आणि म्हणून चालू ठेवायची ही खवय्येगिरी, कारण आपल्याला वेगवेगळ्या पद्धती आणि पदार्थ शिकायला मिळतात. चला मग जाऊया डोंबिवली पश्चिम भागातल्या साक्षीताईंच्या घरी, गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन पदार्थ किंवा पद्धती. चला आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत साक्षी घाग, ज्या राहतात डोंबिवली पश्चिम भागात. गप्पा मारूयात आणि मग रेसिपीकडे वळूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून तुमचे पण स्वागत आहे आमच्या घरी. धन्यवाद. कोण कोण असतं घरी? आई, बहीण, भाऊ. हे झालं माहेरचं. सासरी कोण कोण असतं? मिस्टर, सासू आणि मुलगी. बर, ते पण जॉबला कुठे? डोंबिवलीतच. आणि तुम्ही जॉब करता? हो. कुठे? डोंबिवलीला प्रायव्हेट प्रायव्हेट कंपनी मध्ये. बर, तुमचे कामाचे तास काय असतात? 8:30 ते 6:45. बर, आणि त्यांचे? त्यांचे फर्स्ट सेकंड थर्ड तीन शिफ्ट असतात. तीन शिफ्ट मध्ये असतात. बर, ठीक आहे. आणि तुमची मुलगी कितवीला आहे? दुसरीला. दुसरीला आहे, मग लहान आहे. हो. तिला वेळ कोण देतं जास्तीत जास्त, आई देते की बाबा देते? तसं आम्ही दोघही संध्याकाळी आल्यावर ते कधी कधी फर्स्ट सेकंडला असले तर ते सांभाळतात, नाही तर माझी म्हणजे सासू आहेत त्या सांभाळतात. बर, मग दिवसभर आजीकडे असते? हो, आजीकडे. मग शाळेत नेणं आणणं सोडणं सगळं आजी पाहते? हो. वा, छान आहे. मग सकाळी तुम्हाला 8:30 वाजता तुम्ही म्हणाला तुम्ही जायला लागतं, मग सगळा स्वयंपाक करून निघता की मग काय? चपाती भाजी करते, कपडे धुते आणि माझ्या मुलीची तयारी वगैरे करून जाते. लगेच फटाफट फटाफट आवरून आपलं कंपनीत निघायचं. काही धावपळ होते. बर, पण लोकल ते तरी नाहीये तुम्हाला, म्हणजे डोंबिवली त्या डोंबिवलीतच असल्यामुळे तो तरी तुमचा प्रवास तसा फार ताणातणूचा नाही. बरोबर. आता ह्या सगळ्या ह्याच्यात माहेरी तुमचं बरंच मोठं कुटुंब आहे, इकडे छोटस आहे, पण खाण्याच्या आवडी काय नाही? सगळ्यांना एकेकाला वेगवेगळ्या आवडतं, पिझ्झा वगैरे बऱ्याच गोष्टी, नवीन पण आणि जुन्या पण. जुन्या पण. तुम्हाला काय येतं करायला? मला बिर्याणी येते, नॉनव्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी, पिझ्झा आणि इतर काही. इतर काही जे घरात लागेल ते सगळं, रोजचं वरण भातापासून अगदी बिर्याणी पिझ्झा पर्यंत. बरोबर. चला मग साक्षीताई जे आहेत ते तयार आहेत, आपण आता त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि सोबतच पाहूयात रेसिपी. साक्षी मॅडम आपल्या सोबत आहेत, जरा आपल्याशी गप्पा त्यांनी कमी मारल्यात, पण ठीक आहे, आपण ती कमी जरा या रेसिपी मधनं भरून काढूयात. चालेल? चालेल. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? राजमा रॅप. राजमा रॅप. बर, कुणी शिकवला हा रॅप तुम्हाला? माझ्या भाचीने शिकवला. हो का? अरे वा, व्हेरी गुड. चला, त्यांच्या भाचीने त्यांना हा रॅप शिकवलाय. राजमा रॅप साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. उकडलेला राजमा, कणिक, कांदा, टामॅटो, काकडी आणि गाजराची कोशिंबीर, आलं, लसूण, कांद्याची पात, मिरची आणि लसणाची पेस्ट, टॉमॅटो प्युरी, धणे पावडर, तिखट, हळद, मीठ. राजमा रॅपसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. फक्त दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे. हा राजमा तुम्ही उकडून घेतलाय म्हणाल, त्याच्या आधी भिजवला होता? हो. किती वेळासाठी? 4 तास. 4 तास भिजवला आणि मग उकडून घेतला. आणि कोशिंबीरीमध्ये नेमकं काय काय? काकडी आणि गाजर आणि दही. आणि दही ते आपण एरवी कोशिंबीर करताना साखर आणि मीठ टाकलं, ते घातलेलं आहे. म्हणजे प्रॉपर कोशिंबीर केलेली आहे, फक्त त्याला फोडणी वरून दिलेली नाही. आपण करतोय राजमा रॅप साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. काय लागणार आपल्याला पहिल्यांदा? तेल आपण टापायला ठेवलंय. बरोबर. बारीक चिरलेला लसूण. किती लागणार सांगा? बस. एरवी तुम्हाला स्वयंपाकात मदत कोण करतं घरी? कधी कधी मिस्टर करतं. हा,
मिस्टरांना काही नसते का सकाळी जायची? संध्याकाळी असतो ना कधी कधी वेळ. अच्छा बरं. आणि मग सासूबाईंना तुम्ही मदत करता की नाही कधी? हो करते ना. नेहमी करता. बर काय करायचं पुढे आपल्याला? त्याच्यानंतर आलो. किती लागणार आहे? बस पुरे. ओके. ते थोडस परतून घ्यायचं. बर. आणि त्याच्यानंतर हळद. बस झाली. थोडस मिरची पूड. लाल तिखट होय. धणे पूड. धणे पूड. बरं फक्त धणे का धणे जिरे आहेत त्याच्यात? नाही फक्त धणे पूड. बरं ठीक. हे किती लागणार आहे? त्याचा वास एकदम छान येतो ना. बरोबर. पुरे इतके? बस. त्याच्यानंतर कांदा. कांदा 2 चमचे कांदा. रॅप हा जो पदार्थ आहे ना हल्ली त्याचा पेव खूप वाढलाय. म्हणजे आपण जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हा फुटपाथ वरती ठिकठिकाणी रॅप मिळतात आपल्याला. पनीर रॅप, मशरूम रॅप, व्हेज रॅप, नॉन व्हेज रॅप. पण आज आपण राजमा रॅप करतोय. बरोबर ना? बरं. तुम्ही कधी खाल्लाय का बाहेरचा रॅप? शक्यतो नाही एवढा खाल्ला. बर का? तुम्हाला आवडत नाही बाहेर खायला? नाही. का? घरगुती छान वाटतं जेवण. घरगुती स्वतः केलेलं कसं केलेलं का मिस्टर? स्वतः केलेलं. स्वतः केलेलं हे महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटेल आम्ही फक्त इतरांच्या हात सकतो असं नाहीये. पुढे काय करायचंय? त्याच्यानंतर टोमॅटो. बर. बारीक चिरलेला टोमॅटो किती लागणार आहे? 2. बस. त्याच्यानंतर पाणी थोडस टाकायचं. किती लागणार आहे बघा? बस. शिजू द्यायचं का कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित? बर. हे झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? त्याच्यानंतर टोमॅटो. अच्छा प्युरी जी आपण केलेली आहे. बर. किती लागणार? 1 चमचा. बस. पुढे? त्याच्यानंतर मीठ. कारण काय टोमॅटो प्युरी मध्ये मीठ असतं आणि आपण आणि राजमा उकडताना पण थोडस मीठ टाकलेलं असतं ना. हा म्हणून आपण मीठ थोडस कमी घालतोय. पुढे काय लागणार? राजमा. राजमा बघा किती हवाय. बस. बस. आता हे शिजेपर्यंत आपण वाट पाहिजे ना. तसं ते उकडून घेतलेलं असल्यामुळे काय करायचं पुढे? ह्याच्यानंतर थोडस हे कांद्याची पात. आपलं आता रेडी आहे. बर. अच्छा म्हणजे राजमा रॅप मधलं जे आपलं सारण आहे किंवा जी भाजी आहे राजम्याची ती आपली तयार झालेली. आपल्याला काय आता वरचं जे आवरण आहे ते तयार करायचं. कळलं तुम्हाला मी काय करतोय? राजमा रॅप साठी लागणार हे आतलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे जरा गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. राजमा रॅप साठी लागणारी ही राजम्याची भाजी आपण तयार करून घेतली. अशीच खावीशी वाटते मला. पण नाही आपण जरा वाट पाहूयात आणि राजमा रॅप करूया. काय करायचं पुढे? कणिक मळलेलं आहे त्याचा एक गोळा घ्यायचा. बरं. तुम्ही असं का केलं? त्याचा एक खड्डा केलात त्याच्यात थोडस पीठ आणि तेल घातलं आणि ते बंद केलं. मऊ होऊन आणि आणि फुगते फुगण्यासाठी. बरं घ्या लागतो. राजमा रॅप साठी लागणारी ही पोळी आपली लाटून झालेली आहे. ती आता भाजून घ्यायची. भाजून झाल्यावर मग पुढे काय करायचं? भाजून झाल्यावर त्याच्यात लसूण आणि मिरचीची पेस्ट लावायची. त्याला स्प्रेड करून घ्यायची पसरवून त्याच्यावर. बरं. आणि मग हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये भरायचं. बरं. तुमच्या मुलीला आवडतो की नाही हा पदार्थ? खूप आवडतो. अरे वा. हल्ली लहान मुलांना हेच आवडतं ना. रॅप खूप आवडतं. बरोबर. आता ह्याला आपण तेल नाही लावायचं? नाही तेल नाही लावायचं. का बरं? फ्रँकली सारखी भाजून घ्यायची. बरं. म्हणजे ती कडक राहायला हवी. हा ही आपली झाली आहे. ओके पुढे काय करायचं? मग ह्याच्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट लावायची. बर घ्या. पसरवून घ्यायची मिरची आणि लसणाची पेस्ट. आणि मग आपण राजमाची भाजी बनवली ना. हा ती ह्याच्यात घालायची. बर. पुढे? आणि मग कोशिंबीर बनवलेली ना ती थोडीशी वरती टाकायची. बर. वा. दह्यामुळे त्याला एक छान आंबट चव येईल. मिरची आणि लसणाची पेस्ट असल्यामुळे तिखट लागेल. असं सगळ्या चवींनी मिश्रित हा राजमा रॅप तयार होतोय. मस्त रेसिपी आहे. पुढे काय करायचं ताई? आणि मग ही गुंडाळायची. बर घ्या बंद करून. झाला राजमा रॅप तयार. ठेवा इथे. राजमा रॅप अशा प्रकारे तयार झालेला आहे. तुमच्या घरात सगळ्यांना आवडतो म्हणाला. मग हा फक्त माझा झाला. तुमच्या मुलीचा, तुमचा, माझा आणि तुमच्या मिस्टरांचा असं सगळ्यांचा करून घ्या. तुम्ही पटकन लिहून घ्या राजमा रॅप साठी लागणारं हे साहित्य आणि ही कृती. राजमा रॅप यासाठी लागणारं साहित्य उकडलेला राजमा, मळलेली कणिक,
कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, कोशिंबीर, आलं, लसूण, कांद्याची पात, मिरची, लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, धणे पावडर, तिखट, हळद आणि मीठ. कृती, प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, आल्याचे काप परतून घेऊन त्यात हळद, एक चमचा लाल तिखट, धणे पूड, दोन चमचे कांदा, दोन चमचे टोमॅटो, पाणी, एक चमचा टोमॅटो प्युरी, मीठ आणि उकडलेला राजमा घालून मिश्रण एकत्र करून त्यामध्ये कांद्याची पात घालून सर्व एकत्र करून राजम्याचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या कणकेची लाटी बनवून त्याची पोळी लाटून ती गरम फ्राय पॅन वर भाजून घ्यावी. भाजलेल्या पोळीला मिरची आणि लसणाची पेस्ट लावून त्यावर राजम्याचं सारण घालून वरून काकडी आणि गाजराची कोशिंबीर घालून पोळी रोल करून घ्यावी आणि डिश सर्व्ह करावी. राजमा रॅप आपल्याला साक्षीजींनी करून दाखवला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे, मलबारी करी. त्याचं नाव आहे मलबारी करी. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते मला सांगा. उकडलेला बटाटा, उकडलेल्या भाज्या, नारळाचं दूध, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, लसूण, हिरव्या मिरच्या, तूप, लाल मिरच्या, लिंबाचा रस, धणे पूड, हळद आणि मीठ. मलबारी करीसाठी लागणारं भलं मोठं साहित्य काय ते आपण पाहिलं. हाच फार मोठा टप्पा आहे आणि तो आपण आता व्यवस्थितपणे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थही खूप आहेत. लाल मिरची पण आहे, हिरवी मिरची पण आहे, साजूक तूप पण आहे, टोमॅटो पण आहे. या उकडलेल्या भाज्यांमध्ये काय काय हो? फ्लावर, मटार, गाजर. बर, आपल्या सोबत आहेत साक्षीजी ज्या करतायत आता मलबारी करी. आधी आपण काय केलं होतं? राजमा रॅप. राजमा रॅप केला होता. आता दुसरी रेसिपी करायची. काय करायचं आता पहिल्यांदा? नारळ, किसलेला नारळ. बर. आणि कढीपत्ता. आणि कढीपत्ता. बर. पुरे थोडस परतायचं. बर. लाल सरकं होणे. बर. मग हे परतून घेत घेत मला सांगा, आता तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली. आता एक पिल्लू पण आहे तुमच्यासोबत, बरोबर. मग ह्या सगळ्या प्रवासातली माहेरची किंवा सासरची एखादी कुठली आठवण मला सांगता येईल तुम्हाला? आम्ही एक दिवशी नवीन लग्न झालेलो. बर. तर ठाण्याला नाटक बघायला गेलेलो. गडकरी रंग आहे. बर. आणि रात्रीच 12:30 दरम्यान आम्ही ट्रेन पकडली. बर. ते जेंट डब्यात की लेडी डब्यात. बर. आणि डोंबिनी जस्ट आलं असेल आणि मला झोप लागली. अरे बाबा. आणि मी ठाकुरली स्टेशन यायला लागलो आणि ती बाहेर खिडकीतून बघितलं तर बघते ते काय ठाकुरली ठब्बे गेले. मी घाबरली आणि एवढं रात्री 1 वाजत आलेला ना. मी म्हटलं आता काय करणार म्हणून मी ठाकुरलीला उतरली आणि प्लॅटफॉर्म उतरून खाली चालत गेली. तर बघते तर काय फोन तेव्हा एवढे नव्हते जास्त. मिस्टरांकडे होता, मिस्टरांकडे होता, माझ्याकडे नव्हता. आणि बघते ते सगळी दुकानं बंद, एसटीडी, टीसीओ वगैरे सगळं. मग केलं आणि काय केलं मग शेवटी? रात्री माणसं पण रस्त्यावर कोणीच नाही. बरोबर. मग एक माणूस येत होता, त्याच्याकडे बघून मला असं वाटलं की त्यांच्याकडे मोबाईल म्हणजे एक असेल आणि त्यांना फोन लावायला सांगूया माझ्या मिस्टरांना आणि ठाकुरीला बोलवून घ्यावा. पण तुम्हाला नंबर पाठवता का मिस्टरांचा? हो. बर. ते तरी निदान त्यातल्या त्यात चूक. मग पुढे? आणि मग असं बघायला गेले आणि अचानक माझ्या मिस्टर समोर. क्या बात है. मग जीव भांड्यात पडला. ते पण झोपलेले ट्रेन मध्ये आणि मी पण. आहा, क्या बात है. म्हणजे एकाच वेळेला नवरा बायकोची एकमेकांची आठवण हे फार घडू शकतो. पण एकाच वेळेला दोघांनाही वेगवेगळ्या डब्यात झोप लागू शकते. फार कमी वेळेला होतं बरं का ते यांच्या बाबतीत घडलंय. हो की नाही? आयुष्यात आठवण म्हणून राहणारी गोष्ट. बरोबर. नाही पण काय होतं अशा वेळेला आपला माणूस दिसला की जीव भांड्यात पडतो. बरोबर. ठीक आहे, या खरपूस अनुभवासह आता हा खोबरं आणि कढीपत्त्याचं मिश्रण सुद्धा खरपूस झालेलं आहे. पुढे काय करायचं आपल्याला? ते आपण एक बाउल मध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवा. मी तुम्हाला मदत करतो. तुम्हाला अगदी हवा तसा त्या खोबऱ्याचा रंग तांबूस तपकिरी झालेला आहे. बरोबर. बर. पुढची कृती काय चाहिजे आता? आणि त्याच्यात आता आपण दालचिनी. बर. कशा त्याच्यामध्ये? ओके. लवंग, काळी मिरी, काळी मिरी, पासा काळी, लसूण, सबंद लसूण. ओके. किती लागणार? पुढे हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या, सुकी लाल मिरची. बर. ही रंग येण्यासाठी वापरतो आपण. हो. बरोबर ना. आपल्या रेसिपीचं नाव आहे मलबारी करी. त्याच्यासाठी लागणारं हे खोबरं आपण छान
तव्यावरती भाजून घेतलं आणि आता हे वाटण आपल्याला तयार करायचं. हे वाटण झालं की मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि बरंच काय काय आहे, मसाल्याचे पदार्थ पण आहेत. पुढे काय करायचं आता? त्या कढईमध्ये तेल टाक, तूप टाकूया. बर, बघा बरं किती लागणार आहे. बस ओके. पुढे काय करायचं आता? कढीपत्ता टाकूया. बघा बरं किती लागणार आहे. बस ओके. पुढे बारीक चिरलेला कांदा. बर, किती लागणार आहे? बस तो लालसर असं भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा तुपात. ओके. माहेरी कधी जाणं होतं की नाही तुमचं? मग हो होतं ना, जवळच आहे ना डोंबिवली. तेच म्हणूनच विचारतो, कारण सासरे डोंबिवली, माहेरी डोंबिवली. कधी आठवण झाले की लगेच बसायचं रिक्षात. फार वेळ नाही लागत. बर, चालत पण एवढा वेळ नाही लागत. बर, पुढे काय लागणार आहे? कांदा, टोमॅटो. बर बस, तुमच्या हातचा कुठला पदार्थ तुमच्या मिस्टरांना खूप आवडतो? बिर्याणी. काय? बिर्याणी. बिर्याणी व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज बिर्याणी. आणि तुम्ही मग असे म्हणालात की तुमचे मिस्टर तुम्हाला स्वयंपाकात मदत करतात, त्यांच्या हातचा तुम्हाला कुठला पदार्थ खूप आवडतो? मदत म्हणजे लसूण वगैरे सोलायला. अच्छा, इतपतच होय. मला वाटलं सगळा स्वयंपाक त्यांना येतो. नाही. बर, पुढे काहीच नाही. पुढे थोडीशी हळद, धणेपूर. धणेपूर नंतर वाटलेलं आपण हे. अच्छा, जे वाटण तयार केलं आपण मग अशी. बर, हॅलो. वा, खमंग असा छान त्याला वास येतोय. आणि हे आपण जे वाटण घातलं त्याच्यामुळे त्याला एक करीचं टेक्स्चर येईल. थोडस असं फ्राय करून घ्यायचं. बर, आणि मग थोडस पाणी टाकायचं. बघा बरं. बस. हा हा हा. मग तुम्हाला खरं सांगतो, विश्वास ठेवा, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखादी टेबलवर असे आपण बसलो आणि एखादी छान अशी डिश अशी बाजूने जात असते जी आपण मागवलेली नसते, तिचा कसा असा छान सुगंध लगेच आपल्यापर्यंत येतो, तसा तो असा छान दरवळतोय. बरोबर ना? पुढे उकडलेल्या भाज्या असतात ना, त्या वापरून. बर, किती लागणार आहे? बस, आणि उकडलेलं बटाट. बर, किती लागणार आहे सांगा? बस बस. पुढे काय करायचंय? थोडस लालसर होऊ दे. बर, आता हे मला वाटतं व्यवस्थित झालेलं आहे. पुढे काय? ह्याच्यात थोडस मीठ टाकूया. मीठ घालूया. बर, बघा बरं. बस, आणि नारळाचं दूध. नारळाचं दूध. पुढे काय करायचंय? थोडस पाणी. बघा. बस ओके. आपण पाणी घातलं आणि त्याला उकळी पण येते. पुढे काय करायचं? लिंबाचा रस टाक, एक चमचा. बस ओके. आता मला वाटतं आपली कृती पूर्ण झालेली आहे. मला बारी करीसाठी लागणारी करी सर्व करायची आता. फॅन्टॅस्टिक. म्हणजे सर्व्ह करताना त्याच्यावरती तुम्ही असं छान चीज किसून घातलं किंवा बटर मेल्ट करून त्याच्यावरती घातलं, छान लागेल ना? हो. व्हेरी गुड. हे झाकण ठेवायची गरज आहे? थोडं 2 मिनिटं राहू. हो, कारण भाज्या आपल्या तशा उकडलेल्या आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्या मलबारी करीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मलबारी करी यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, वाफवलेल्या भाज्या, नारळाचं दूध, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, लवंगा, दालचिनी, कढीपत्ता, काळी मिरी, लसूण, हिरवी मिरची, तूप, सुक्या लाल मिरच्या, लिंबाचा रस, धणे पावडर, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये ओलं खोबरं, कढीपत्ता भाजून घेऊन बाउल मध्ये काढून त्यामध्ये दालचिनी, 2 लवंगा, 5-6 काळी मिरी, 4 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या घालून सर्व एकत्र वाटून घ्यावं. कढईत तूप गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा परतून त्यात टोमॅटो, हळद, धणेपूड आणि वाटण घालून ते मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घेऊन त्यामध्ये पाणी, वाफवलेल्या भाज्या आणि उकडलेला बटाटा घालून सर्व एकत्र करून त्यात मीठ, नारळाचं दूध, पाणी, लिंबाचा रस घालावा आणि कढईवर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी आणि डिश सर्व्ह करावी. सौ साक्षी घाग यांच्या घरी आज आपण आलो आणि तुम्ही आम्हाला 2 छान रेसिपी करून दाखवल्या, एक मलबारी करी आणि राजमा राया. मला खूप आवडला. आता आपल्याला ते खायचं, कारण बरोबर भुकेची वेळ झालेली आहे.
पण तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? कारण म्हणजे मी थोडी घाबरलेली, पण तुमच्यासारखं बोलायला शिकायला पाहिजे असं का वाटतं तुम्हाला? छान बोलत होता. अच्छा, पण तुम्हाला त्यामुळे मला एवढी भीती वाटली नाही, पण थोडं घाबरलं होतच. नाही, ते ऑब्व्हियस आहे, कारण कॅमेरा तुम्ही कधी फेस केलेला नसतो. आणि आमचा ह्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की अशा गृहिणी, अशा महिला ज्यांनी कधी हे विश्व पाहिलं नाही, कॅमेरा असेल किंवा कुठली गोष्ट, पण त्यांच्या रेसिपी, बरोबर, त्यांच्या रेसिपी जगासमोर याव्यात हाच उद्देश असतो. तुम्हाला आवडलं ना? हो, व्हेरी गुड. आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेट असतो. अशा छान हसत राहा, पुढच्या वेळी जेव्हा आम्ही येऊ तेव्हा रिलॅक्स असा आणि आपण अजून छान रेसिपी परत या. नक्की येईन. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपी, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. साक्षीताईंनी केलेल्या दोन रेसिपी आपल्या समोर आहेत आणि सोबत आहे त्यांचं कुटुंब. आपल्याला सगळ्यांना मिळून हे पदार्थ खायचे. तयार आहात तुम्ही? चालेल ना, कारण वेळ झालेली आहे भुकेची. पण त्याआधी एक छोटासा फोटो काढूयात का प्लीज? हो, बघा बरं त्या कॅमेऱ्यात. 1, 2, 3 स्माइली. धन्यवाद. चला, ताबडतोब आपण हे पदार्थ खायला सुरुवात करूयात. तुम्हा सगळ्यांना आवडतं ना केलेले पदार्थ, आणि तुझ्याही आवडीचा आईने दोन्ही पदार्थ केले, बरोबर. आम्ही हे खातो, तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता, कारण आपल्याला भेटायचं पुढच्या अशा कैक भागांमध्ये. तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा गद्रे प्रीमियम सी फूड प्रस्तुत. आम्ही सारे खवय्ये, भेटूया पुढच्या भागात. रहा भी